गृहसनाच्या या सभेला आपण सुरुवात करीत आहोत. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदापलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची, मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. या प्रार्थना करू. आमच्या दयाळू मंदक्रोध दयामय अशा आमच्या प्रभू, या सुदिन सायंकाळी आमच्या कुटुंबासमवेत पवित्र मंदिरामध्ये बसून पवित्र वचन ऐकण्याची ही सुसंधी देवापा तू आम्हाला दिलीस म्हणून आम्ही आभार मानतो. आजच्या या सभेला प्रभू आम्ही तुझ्या हाती पडतो, तू आम्हाला सहाय्य कर. क्वायरच्या द्वारे होत असलेली ही सुमधुर गीतं, या गीतांचा आशीर्वाद प्रभू तू आम्हाला देत असताना या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाशी बोल. आजच्या नियोजित वक्त्यांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. त्यांच्या करवी येणारं हे पवित्र वचन आम्हासाठी आशीर्वादाचंच होऊ दे. सारा आदर सारा मान आम्ही तुला अर्पण करतो आणि आजच्या सभेला आम्ही सुरुवात करतो. प्रभू तू आम्हा सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सुरुवातीला आपण स्तुतिसुमनांच्या द्वारे प्रभूची आराधना करूया. क्वायर या वेळेला पुढे येईन. हॅलो. या आपण आजच्या या गृहस्थानाच्या दुसऱ्या भक्तीला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण काही स्तुतिगीतं गाणार आहोत. ए दुनिया के लोगो ऊंची आवाज, ऊंची आवाज करो. गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो. दुनिया के लोगो ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो. इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. ए दुनिया के लोगो ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो. इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है. उस चारगाह से हम सब आए, हम दो सना के हम गीत गाए. रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो. याद रखो के वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है. उस चारगाह से हम सब है आए, हम दो सना के हम गीत गाए. रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत,
उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। नामे खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है, रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का अजल यही सिलसिला है, उस पर इनाम दो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो। नामे खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है, रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का अजल से यही सिलसिला है, उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। ए दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। अजून एक गीत अपन गाना रहो, येसु नाम जिंदगी का जाम, जिंदगी देव, जिंदगी देव ही आराम, सुंदर गीत है, आम्ही माग मागच्या संडेलाच हे गायलं होतं, तर आपण सुद्धा हे गीत गाण्याचा आमच्यासोबत प्रयत्न करा। नाम जिंदगी का जाम, जिंदगी का देवो ही आराम, येसु नाम जिंदगी का जाम, जिंदगी का देवो ही आराम, येसु नाम, 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 येसु नाम में मुक्ति, येसु नाम मुक्ति दिलाए, अंधेरों में राह दिखलाए, खोल देवो बंद आसमान का, जिंदगी का देवो ही आराम, येसु नाम मुक्ति दिलाए, अंधेरों में राह दिखलाए,
येसु नाम मुक्ति दिलाए, अंधेरों में राह दिखलाए। खोल दे वो बंद आसमान, जिंदगी का दे वो ही आराम। खोल दे वो बंद आसमान, जिंदगी का दे वो ही आराम। येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम। सर्वजन का अपन येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम। क्रूस पर लहू जो बहा है, दाग हर दिल का धुला है। तेरे मेरे पापों का वो दाम, जिंदगी का देवो ही आराम। पर लहू जो बहा है, दाग हर दिल का धुला है। क्रूस पर लहू जो बहा है, दाग हर दिल का धुला है। तेरे मेरे पापों का वो दाम, जिंदगी का दे वो ही आराम। तेरे मेरे पापों का वो दाम, जिंदगी का दे वो ही आराम। येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम। सर्वजन का अपन येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम, येसु नाम। झुक जाओ कदमों में सारे, फतेह के मारो तुम नारे। दुनिया को दे दो ये पैगाम, जिंदगी का वो ही आराम। झुक जाओ कदमों में सारे, फतेह के मार तुम नारे। झुक जाओ कदमों में सारे, फतेह के मारो तुम नारे। दुनिया को दे दो ये पैगाम, जिंदगी का दे वो ही आराम। दुनिया को दे दो ये पैगाम, जिंदगी का दे वो ही आराम। येसु नाम सोबत गो अपन सर्व। येसु नाम, 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 येसु नाम। येसु नाम जिंदगी का जाम, जिंदगी का देवो ही आराम। येसु नाम जिंदगी का जाम, जिंदगी का देवो ही आराम। सर्वजन गाओ येसु नाम, 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 येसु नाम। आजच्या गृहसनाच्या या दुसऱ्या सभेला आपण सुरुवात करीत आहोत आपल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार।
गृहसनाचा हा आपला कार्यक्रम 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर असा असणार आहे. आपलं ब्रीदवाक्य आहे की सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतीसूत्रे 24:3-4 आज 23 तारीख असल्यामुळे आज जो आपला विभाग आहे बेथेल कॉलनी, रूपाशेट पार्क, वागोदा शिवार, मिशन गेट, दुधाळे शिवार, कोकणी हिल परिसर आणि शहरोन कॅम्पस हा परिसर आज आपल्या सभेमध्ये उपस्थित आहे. प्रभू येशूच्या नावात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी सभेसाठी आलात. या गृहसणासाठी आपल्याला देवाच्या पवित्र वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच प्रार्थनेमध्ये ज्यांची आठवण केली त्या सन्माननीय डॉक्टर नम्रता सगळगिळे ह्या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मॅडमांची जी सेवा आहे त्याबद्दल मी थोडक्यामध्ये वाचतो. डॉक्टर नम्रता डेव्हिड सगळगिळे MA MDiv PG DMA स्कूल ॲडमिनिस्ट्रेटर CIS पुणे, नॉर्थ इंडिया डायरेक्टर HSCA, हैदराबाद रिसोर्स कन्सल्टंट मॅकमिलन एज्युकेशन इंडिया, टीचर ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर अँड काउन्सलर, 24 years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, वर्किंग ॲज हेड ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन, रिसीव 8 awards फ्रॉम बेस्ट वर्क इन फील्ड ऑफ एज्युकेशन, मॅरिड टू प्रोफेसर डेव्हिड सगळगिळे, ब्लेसेड विथ 2 beautiful daughters. थोडक्यामध्ये मॅडमांची जी ओळख आहे ती येणेप्रमाणे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्या गृहसनाच्या सभेला आपल्याला लाभलेलं आहे. सकाळी आम्ही तरुणांचं एक सत्र घेतलं, त्याच्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद तरुण लेकरांकडून मिळाला आणि देवाचं सुंदरसं पवित्र वचन मॅडमांकडून आलेलं आहे. या 1-1.5 तासामध्ये यूट्यूबची लिंक आपल्या मंडळीच्या फेसबुक अकाउंटवरून आपल्याला देण्यात येईल. तर आपण सकाळी तरुणांसंगती जे मॅडमांनी सांगितलं, जे बोललेत, ते आपण त्या ठिकाणी बघू शकता. सोबतच ह्या सर्व ज्या भक्ती आहे ते SHS नंदुरबार या फेसबुक अकाउंटवरून आणि यूट्यूब अकाउंटवरून आपल्याला ऐकायला मिळतील. आज सन्माननीय डॉक्टर नम्रता सगळगिळे मॅडम आपल्यासोबत देवाच्या पवित्र वचनातून बोलत असताना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय डॉक्टर नम्रता सगळगिळे यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की देवाच्या पवित्र वचनातून आजच्या सायंकाळी आपण बोध करावात. सर्वांना सलाम. मी डॉक्टर नम्रता सगळगिळे. पाळकसाहेबांनी माझा इंट्रोडक्शन केलेलं आहे, तरी मी स्वतःला इंट्रोड्यूस करते. मी पुण्यावरून आलेले आहे. माझा परिवार हा पुण्या या ठिकाणी स्थायिक आहे. मला 2 मुली आहे. माझे हजबंड प्रोफेसर डेव्हिड सगळगिळे हे युनिव्हर्सिटीमध्ये आणि वाडिया कॉलेज ह्या ठिकाणी डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करतात. आणि मी एक स्कूल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करते. CIS पुणे इंटरनॅशनल स्कूलची इन्स्टिट्यूशनची हेड म्हणून काम करत आहे. मॅकमिलन एड्युकेशन ट्रेनर म्हणून मी काम करते, जिथे CBSE आणि ICSE बोर्डच्या टीचर्स लोकांना ट्रेन करण्यात येते 5 स्टेट्समध्ये. नॉर्थ इंडियन डायरेक्टर ऑफ होली स्पिरिट ख्रिश्चन असोसिएशनमध्ये मी डायरेक्टर या पदावर आहे. बायबल कॉलेजमध्ये मी प्रोफेसरचं काम करते HSCA. आणि परमेश्वराला धन्यवाद देते, कारण त्यांनी मला ह्या ठिकाणी उभं राहण्याची संधी जी दिलेली आहे, परमेश्वराचं वचन देण्याची संधी दिलेली आहे, त्याच्यासाठी फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे मी धन्यवाद देते आणि त्याला सगळा मान महिमा आणि गौरव देते. हा 2रा दिवस आहे आणि 2रा ग्रुप आहे.
कालचा जो ग्रुप होता तो काल आलेला आणि तुम्ही काल घरी ऑनलाईन देवाचं वचन ऐकलेलं आहे. मी थोडंसं रिवाइज करू इच्छिते. मी काल जे बोलले म्हणजे त्याचं मी तुम्हाला मी काल सांगितलं होतं की मी 3 दिवस कंटिन्युअस एकामागे एक देवाचं वचन कनेक्टेड इंटरलिंक्ड आणणार आहे गृहसणाच्या बाबतीत. काल आपण पाहिलं की ख्रिस्ती कुटुंब कसं असलं पाहिजे आणि आपल्या घरात आपण जसं आपलं घर सुशोभित करतो आणि आपल्या घरामध्ये जे पाट्या लावतो त्या खरंच त्या पाट्यांचं जे जे सुंदर ब्युटिफुल वचन असतं जे आपल्या भिंतीवर असतं ते आपल्या लाईफमध्ये आपण कसं रिलेट केलं पाहिजे त्याबद्दल आपण पहिलं काल पाहिलेलं आहे की ख्रिस्त हा घराचा मस्तक आहे, अनसीन गेस्ट आहे आणि सायलेंट लिस्नर ॲट एव्हरी कॉन्व्हर्सेशन. म्हणजे आमच्या प्रत्येक संभाषणाला तो ऐकत आहे. जर ख्रिस्त आमच्या घरामध्ये आहे, जर आपण ख्रिस्ती कुटुंब आहात आणि ख्रिस्त आमच्या घरामध्ये आहे तर आपलं कुटुंब किती आशीर्वादित होईल जर आपण त्याप्रमाणे वागायला बोलायला शिकलो तर, त्याप्रमाणे जर आपण आचरण करायला शिकलो तर आपलं कुटुंब किती सुंदर आणि किती छान राहील. आणि ती जी फ्रेम आहे त्याप्रमाणे आपलं घर एक सुंदर ख्रिस्ती कुटुंब ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त फक्त सायलेंट लिस्नर नाही पण आपल्या घराचा मस्तक जो होऊन आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याचं मार्गदर्शन घेऊया आणि त्याच सांगितलेल्या त्याच्याच वचनाद्वारे आपलं ख्रिस्ती कुटुंब आपलं फॅमिली व्हॅल्यूज आपण वाढूया. तर जसं मी सांगितलं दुसरं सुंदरशी पाटी आपल्या घरामध्ये असते की मी आणि माझे घराने तर परमेश्वराची सेवा करणार. किती सुंदर हे वचन आहे की मी आणि माझे घराने ही परमेश्वराची सेवा करणार. आपण हे लावतो आपल्या घरामध्ये पण तसं होतं का? पुष्कळशे लोक सेवेमध्ये आहे. याचा अर्थ असं नाही की फुल टाईम मिनिस्ट्री केली पाहिजे, जागोजागी जाऊन चर्चेसमध्ये उपदेश संदेश केलं पाहिजे. ख्रिस्ताची सेवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या वागण्याद्वारे आपल्या बोलण्याद्वारे आपण केली पाहिजे. आपल्याद्वारे इतरांना ख्रिस्त दिसला पाहिजे जेणेकरून सगळे बोलतील की हां हे खरंच ख्रिस्ती कुटुंब आहे, हे जे बोलतात ते नक्कीच करतात आणि हे जिवंत देवाचे लेकर आहेत. तिसरं मी म्हटलं होतं की द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. हे कुठल्या बायबलचं वचन नाही आहे, हे कोणीतरी म्हटलेलं आहे की द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. आणि किती मौल्यवान अशी ती हे शब्द आहेत, किती गूढ ह्याच्यामध्ये अर्थ आहे. जर आपण पूर्ण परिवार एकत्र येऊन प्रार्थना केली जसं देवाबाचं वचन सांगतं, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्रित येतात तिथे माझी उपस्थिती आहे, आणि जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे तिथं कोणत्या गोष्टीची कमीव किंवा उणीव आहे? वी विल लॅक नथिंग. आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी धडपड करावं लागणार नाही कारण परमेश्वरला जेव्हा आपण पहिलं स्थान देतो आपल्या घरामध्ये, आपण एकत्र परिवार कुटुंब एकत्र येऊन आपण जेव्हा प्रार्थना करतो आपल्या सर्व गरजा विनंत्या जेव्हा परमेश्वराच्या समोर पहिले सादर करतो इतरांसमोर जाण्याच्या पहिले, त्यावेळेस आपलं जीवन हे नक्कीच बदलून जातं. मी जसं म्हटलं की ख्रिस्ती कुटुंब हे जिथे देवाचं भय आणि प्रेम, फिअर ऑफ गॉड अँड लव्ह ऑफ गॉड, जी पहिली पाटी आपण काल त्याच्यावरच मनन केलं की द क्राईस्ट इज द हेड ऑफ द फॅमिली. आणि उत्पत्तीमध्ये पण 2, 3 आणि 4 परमेश्वराचं वचनामध्ये जेव्हा आम्ही काल मनन केलं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलेलं आहे की परमेश्वराने हे गृह फॅमिली कुटुंब हे परमेश्वराची योजना होती. म्हणून त्यांनी आदमाला एकटनच सोडता त्यांनी हवेला बनवलं सहचारिणी.
आणि ती फर्स्ट फॅमिली होती. फर्स्ट मॅरेज टूक प्लेस देवाच्या उपस्थितीमध्ये. पहिला विवाह झाला. त्यांना दोन मुलं झाली, कैन आणि एबल. आणि आपण ह्या तीन जेव्हा वाचतो, तीन अध्याय, उत्पत्ती 2, 3 आणि 4, त्याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी पहिल्याच झालेल्या आहे. पहिले चार लोक पृथ्वीवरील, पहिला विवाह, पहिले पाप जे झालं, जे डिसओबिडियन्स होतं, त्याच्यानंतर फर्स्ट मर्डर, जो फर्स्ट खून झाला सिबलिंग रायव्हलरीमुळे, भावंडामधली जी दुश्मनी निर्माण झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? फक्त सैतानाचं ऐकल्यामुळं. सैतानाने जे कानात बोललं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आपल्याला मग पुढची गोष्ट माहीत आहे. आणि पुढं काय झालं हे आपल्याला सगळं पाठ आहे. आपण सांगू शकतो, बोलू शकतो, त्याच्यावर मनन करू शकतो. आजचा जो विषय आहे की ख्रिस्ती कुटुंबामध्ये सैतान कशी भुरळ टाकतो. परमेश्वराने ख्रिस्ती कुटुंब, जेव्हा एक स्त्री आणि पुरुषाचा विवाह होतो, तेव्हा ते देवाकडून नियोजित झालेलं असतं. परमेश्वराने त्यांना एकत्र आणलेलं असतं. आणि ते एकत्र जेव्हा येतात, तेव्हा परमेश्वराने त्या पर्टिक्युलर फॅमिलीसाठी, त्या पर्टिक्युलर कपलसाठी काहीतरी त्याचे प्लॅन्स असतात, काहीतरी त्याच्या योजना असतात की हे पर्टिक्युलर कुटुंब हे जे आहे हे पुढे जाऊन कशी देवाच्या गौरवासाठी, चर्चसाठी, ह्या समाजासाठी परमेश्वराचं नाव कसं उंचावण्यात येईल. पण सैतानाला हे बिलकुल आवडत नाही. जसं सैतान एदेन बागेमध्ये येऊन हवेला बोलला, हवेच्या मनामध्ये डाऊट टाकला, तसं आजही सैतान आपल्या फॅमिलीमध्ये येऊन कोणाच्या ना कोणाच्या कानामध्ये नेहमी फुसफुसत असतो. कारण त्याची इच्छा नाही आहे, जे योजलेले प्लॅन आहेत आपल्या घराबद्दल, आपल्या लेकरांबद्दल, पतीपत्नीबद्दल, त्यांच्या सेवेबद्दल, ते कुठेतरी बंद पडले पाहिजे. त्या मार्गाला जात असताना कुठंतरी हे भरकटले पाहिजे, अशी त्याची फार इच्छा आहे. कारण ते ख्रिस्ती कुटुंब जे आहे हे सैतानासाठी थ्रेट आहे. म्हणून सैतान पूर्ण शक्तीने ख्रिस्ती कुटुंबाच्या मागे लागलेला असतो. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण आपण कोणाचे लोक आहोत? परमेश्वराचे. जर परमेश्वराने घर बांधलेलं आहे तर तो नक्कीच त्याची काळजी घेणार. पण तेव्हाच काळजी घेणार जेव्हा आपण परमेश्वराला आपल्या घराचा मस्तक बनवू. मी नाही म्हणू शकत की मी सगळगिळे घराण्याचं मस्तक आहे आणि माझ्याच म्हणण्याप्रमाणे चालेल. 2 दिवसात घर तुटून पडेल खाली. पण आपलं फाउंडेशन जर येशू ख्रिस्ताच्या वचनावर असलं तर कोणताही सैतानाचा हल्ला येऊ द्या, कधीही ते घर डळमळणार नाही. चर्चमध्ये पुष्कळ फॅमिलीज असतात आणि फॅमिली जी आहे हे छोटं चर्च आहे. पुष्कळ फॅमिलीज मिळून एक चर्च होतो, बरोबर की नाही? पुष्कळ 100, 150, 200 फॅमिलीज मिळून एक चर्च बनतं. तिथं आपण एकत्र येतो चर्चमध्ये, स्तुती आराधना करतो. ब्रेदरेन टुगेदर ड्वेलिंग इन युनिटी, एकत्र सहभागिता घेतो, एकत्र मंदिरामध्ये येऊन परमेश्वराची स्तुती आणि आराधना करतो. पण आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमचं जे घर आहे, तुमचं जे कुटुंब आहे, ते पहिलं चर्च आहे जे परमेश्वराने स्थापित केलेलं आहे. प्रत्येक घरातलं जे मेंबर आहे, मुलं, आई, वडील जे आहेत, ते त्या चर्चचे मेंबर्स आहेत. त्या फॅमिलीचे जे फॅमिली चर्च आहे त्याचे ते मेंबर्स आहे. तर सैतान पाहत असतो प्रत्येक वेळेस की कसं मी हे जे चर्च आहे, हे ख्रिस्ती कुटुंब आहे, ह्याच्याद्वारे मला जो पुढं
फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जो धोका होणार आहे, कारण जर हे कुटुंब एकत्र येऊन दोघे किंवा तिघे आई वडील मुलं येऊन जर एक मनाने एक चित्ताने प्रार्थना आणि स्तुती करायला लागले तर काय होणार हे तो जाणतो, आणि त्यामुळे तो सतत सतत काही ना काही कुयुक्त्या करतच असतो की जेणेकरून आपल्याला प्रेयर लाईफ आपली फॅमिली प्रेयरमध्ये डिस्टर्बन्स आणणार. मी पुष्कळदा पाहिलेलं आहे, पुष्कळदा ऐकते, बघितलेलं सुद्धा आहे माझ्या स्वतःच्या अनुभवामधून की फॅमिली प्रेयरला बसायचं म्हटलं की नक्की कोणाचा तरी कॉल येणार, आणि मला तर नेहमीच येतात अनवॉन्टेड कॉल्स, तर नेहमी येतात. म्हणजे जिथं टीचर्स असा विषय घेऊन येतात, मला काही म्हणजे त्यांना सांगता नाही येत की सैतान कुठंतरी आपल्याला अडकून ठेवतो. आणि माझी फॅमिली, माझे हजबंड आणि चिल्ड्रन वेटिंग असतात, मम्मी तुझा कॉल कधी संपतो, आपण कधी प्रार्थना करायची, तेव्हा सैतान तो वेळ काढायचा प्रयत्न करतो. कारण त्यांना माहिती आहे हे 10 मिनिटं बसले तर ते काहीतरी अंधारातल्या जगामध्ये काहीतरी हालचाल होईल. हे अर्धा तास देवाच्या चरणाशी बसले, बायबल वाचलं, प्रार्थना केली, त्याच्यावर मनन केलं, चिंतन केलं, तर सैतानाच्या राज्यासाठी ते फार घातक ठरणार आहे. कारण जेव्हा आपण दोघे किंवा तिघ फॅमिली एकत्र मिळून प्रार्थनेला बसतो तेव्हा परमेश्वराची उपस्थिती नक्कीच त्या ठिकाणी असते, तो ऐकत असतो आणि आपण केलेल्या प्रार्थनेचं उत्तर देखील तो देत असतो. तर फॅमिली प्रेयर जी आहे ती फारच इम्पॉर्टंट आहे आजच्या लाईफमध्ये. बिझी 21st century मॉडर्न फॅमिली, मॉडर्न इरा, बिलकुल वेळ नसतो आपल्याला. ट्युशन्स आहेत मुलांच्या, आईवडील कामाला जातात, वेगवेगळ्या टाईमला येतात, सकाळी लवकर जातात, कधी करणार ती फॅमिली प्रेयर. एकत्र आपण जेवायला बसतो तेव्हा हॉलमध्ये TV लावून, तेव्हाच आपण एकत्र येतो. मग आपण फॅमिली प्रेयर कधी करणार? होमवर्क आहे, काम आहे, दुसऱ्या दिवसाचं लेआउट आहे, पुष्कळशा गोष्टी आहे. खूप डिफिकल्ट जातं, खूप डिफिकल्ट जातं, माझ्या अनुभवातून सांगते, खूप डिफिकल्ट जातं. सुरुवातीला आम्हाला फार डिफिकल्ट जायचं फॅमिली प्रेयरला, मग आम्ही कटशॉर्ट करायचो, एकच गाणं म्हणा, थोडंसंच वाचा बायबलचं, थोडंसंच मनन करा, थोडंसंच उपदेश द्या, छोटीशीच प्रार्थना करा, कॉम्प्रोमाइजेस करायला लागतो आपण देवाच्या वेळेत. पण आपण आपल्या कामामध्ये कॉम्प्रोमाइजेस नाही करत. आपण जो वर्किंग आवर्स आहे तो देतो, जेवणाचा टाईम व्यवस्थित देतो, इतर गोष्टी करा आपण व्यवस्थित करतो, पण फक्त परमेश्वरा म्हणतो देव बाप समजून घेतो, कृपाळू देव, कणवाळू दयाळू परमेश्वर आहे, आपल्याला दंडा घेऊन मारणार नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या फॅमिली टाईममध्ये कॉम्प्रोमाइजेस सुरू करतो. आम्ही पण तीच कॉम्प्रोमाइजेस करायचो. ज्यावेळेस फॅमिली प्रेयर मध्ये आम्ही कॉम्प्रोमाइजेस करायचो तेव्हा मनाला चांगलं नव्हतं वाटत की आपण सगळं काम करतो, झोपतो पण व्यवस्थित टाईमवर की उद्या लवकर उठायचं आहे, लवकर शाळेला जायचं आहे किंवा लवकर कामावर जायचं आहे. पण आपण परमेश्वराने ज्यांनी हे आपल्याला सगळं दिलं आहे त्याला तो टाईम त्याचा दिलेलाच नाही आहे. खूप खंत वाटायची. आणि ॲज अ फॅमिली आम्ही चौघजणांची जी फॅमिली, आम्ही कधीही आमची फॅमिली प्रेयर जी आहे ते कधी मिस करत नाही. जरीही आम्ही एक पर्टिक्युलर टाईम ठरवलेला आहे, मी असं सांगत नाही की आम्ही खूप श्रेष्ठ महान किंवा कोणीतरी खूप ग्रेट आहोत, नाही. पण मी तुम्हाला आमच्या अनुभवातून सांगते की जरीही मी कुठं बायबल स्टडी घेत आहेत, माझे मिस्टर कुठं बायबल स्टडी घेत आहेत, तरी बाकीचे उरलेले 3 जण प्रार्थनेमध्ये एकत्र असतात, प्रार्थना करतात, त्या टायमाला ते एकत्र येतात. कारण सैतानाची इच्छा नाही की आई वडील आणि लेकरांनी एकत्र येऊन त्याची स्तुती करावी. ते वननेस ऑफ माइंड जे आहे ना, ती
आजचं जे वचन आहे ते आहे की आज आपण पालक म्हणून सगळ्यात चांगली भेट वस्तू आपल्या मुलांना काय देऊ शकतो. द ग्रेटेस्ट गिफ्ट दॅट पेरेंट्स कॅन गिव्ह दॅर चिल्ड्रन टुडे. काय देऊ शकतो बरं आपण? कोण आपण विचार करतो, आपण धन संपत्ती खूप सारा आपण विचार करतो की आपण हे जे कष्ट करतोय ते आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भवितव्यासाठी आपण करतोय, पण हे धन संपत्ती घरदार बंगले हे दॅट इज नॉट द ग्रेटेस्ट गिफ्ट. सगळ्यात मौल्यवान जी वस्तू आज आपण आपल्या मुलांना देऊ शकतो ती म्हणजे विश्वासाची परंपरा, त्यांची आध्यात्मिक वाढ. त्यांची आध्यात्मिक वाढ जर लहानपणापासूनच व्यवस्थितरित्या झाली तर पुढे जाऊन ते मुलं परमेश्वराच्या कार्यासाठी उभा राहतील. असं नाही लोक म्हणणार, प्रत्येकाला वाटतं, मला पण वाटतं माझ्या मुलींनी खूप काहीतरी करायला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर बनायला पाहिजे, खूप आमचं नाव कमवायला पाहिजे, असं सगळ्या पालकांना वाटतं. पण मी हे सांगू इच्छिते की आपण असं आपली अशी इच्छा पाहिजे की माझ्या मुलीनी किंवा माझ्या मुलानी देवाचं नाव उंचावलं पाहिजे, तिच्याकडे बघून त्याच्याकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही हे खरं ख्रिस्ती कुटुंबातून हे मुलं बाहेर आलेले आहे, हे खरंच देवाचे सेवक आहेत, हे खरंच देवाला भिवून चालणारे आहेत, ह्यांच्या थ्रू आम्हाला येशू ख्रिस्ताचा प्रकाश दिसतो. दीज आर द लाईट हाऊसेस. आपल्याला आपल्या मुलांना लाईट हाऊसेस बनून ह्या 21व्या शतकात किंवा याच्यापेक्षा मॉडर्न वर्ल्डमध्ये आपल्याला पुढं न्यायचं आहे. जग युग फार बदललेलं आहे आणि पॅरेंट्सची जी पालकांची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही फार ह्या जगामध्ये फार 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 वाढलेली आहे. बदलत्या काळानुसार आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि आपण हा विश्वास, ख्रिस्ती विश्वास, आध्यात्मिक जीवनाची वाढ आपल्या मुलाची आपण किंवा मुलीची आपण आपल्या लेकरांची आपण कशी करू शकणार, ती म्हणजे फॅमिली प्रेयर थ्रू. आपण फॅमिली प्रेयर, प्रत्येकजण इथे बसणारे घरी फॅमिली प्रेयर करतात असं विचार करू नका की मी असं बोलते म्हणून तुम्ही करत नाही आणि काहीतरी बोलतीये, पण मी फक्त महत्त्व सांगते की फॅमिली प्रेयर केल्याने काय होतं, किती इम्पॉर्टंट आहे, की ती महत्त्वाची आहे की फॅमिली प्रेयर आजकाल कुठंतरी हरवलेली ह्या जगामध्ये मॉडर्न युगमध्ये ती फार महत्त्वाची आहे आणि ती जेव्हा आपण करतो ना तर सैतान हालून जातो. तर फॅमिली प्रेयर आणि आईवडिलांची प्रेयर आपल्या मुलांसाठी, आपण सगळे आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतो राईट फ्रॉम द चाइल्डहूड. लहानपणापासूनचे जसे जन्मले पहिल्या दिवसापासून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि केलीच पाहिजे. हे प्रत्येक पालक करतं, प्रत्येक आई वडील आजी आजोबा सगळे आपल्या नातवंडांसाठी मुलांसाठी हे प्रार्थना करतच असतात. पण एक मला आज इथे बोलायचं आहे, परमेश्वराचं वचन सांगतं जसं फॅमिली प्रेयर इम्पॉर्टंट आहे, वननेस इम्पॉर्टंट आहे, तसं आई वडिलांची प्रार्थना. मुलांना घेऊन तर आपण करतोच प्रार्थना, ती फॅमिली प्रेयर झाली, पण फक्त पती पत्नी किंवा आई वडील हे जेव्हा दोघं एकत्र येऊन एक चित्ताने एक मनाने जेव्हा प्रार्थना करतात खूप काही गोष्टी बदलतात, खूप काही गोष्टी बदलतात. मी आणि माझे मिस्टर आम्ही रोज
प्रार्थना करतो आमच्या मुलांसाठी आमच्या मुलींसाठी दोघांसाठी आम्ही खूप म्हणजे प्रार्थना करतो अशा गोष्टी की जे आम्ही त्यांच्या समोर नाही बोलू शकत फॅमिली प्रेयर ॲज हजबंड अँड वाईफ पती पत्नी जेव्हा आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात पती पत्नी जेव्हा आपल्या फॅमिली मॅरिड लाईफसाठी जेव्हा प्रार्थना करतात इट मेक्स वंडर्स आजकाल सैतान टपलेलाच आहे जसं मी सांगितलं प्रत्येक घरामध्ये मातीच्या चुली प्रत्येक घरामध्ये भांडे वाजतच असतात काही ना काही होतच असतं आणि सैतान हे रोज घडतच असतं आमच्या पण घरी वाजतात भांडे आमच्या घरी पण तीच मातीची चूल आहे पण आम्ही कितीही भांडे वाजले तरी आमच्या दोघांची प्रार्थना कधी सोडत नाही कारण आम्हाला माहिती आहे आम्ही प्रार्थना केली सैतानाचे तेच आहे काहीतरी धुसफूस आणायची काहीतरी करायचं म्हणजे ह्यांचा प्रार्थनेचा वेळ मी खाऊन घेतला कितीही काही झालं तरी दोघांनी आईवडिलांनी येऊन प्रार्थना करणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या लेकरांसाठी आपल्या वैवाहिक जीवनासाठी आपल्या फायनान्शियल नीड्ससाठी आणि आपल्या पुष्कळशा गरजा असतात त्याच्यासाठी पुष्कळशा गरजा असतात त्याच्यासाठी आज मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे जे आपण स्पेशली आपल्या मुलांसाठी प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून त्या विश्वासाचा वारसा जो आपण प्रभू येशू ख्रिस्तावर आपण जे ख्रिस्ती कुटुंब म्हणून चालतो तो वारसा कंटिन्यू करण्यासाठी मुलांच्या आध्यात्मिक वाढीसाठी असे कोणते पाच मुद्दे आहेत जे आईवडिलांनी रोज प्रार्थना केली पाहिजे अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत जे आपण रोज जेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा ते आपले त्याला त्याची फळं आपल्याला दिसायला लागतात आपण ॲज पेरेंट रोज काही ना काही आपल्या मुलांसाठी करत असतो आपण जे काही काम करतो ते आपल्या मुलासाठी फॅमिलीसाठी ट्युशनला जाण्यासाठी त्यांचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज इतर क्लासेस म्युझिक क्लासेस आमचा मुलगा हे करतो आमची मुलगी ते करते आपल्याला फार आनंद असतो आपल्या मुलांचा प्रोग्रेस पाहताना आपण फार याच्याने सांगतो मी पण फार आनंदाने सांगते की माझी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि फ्रेंच टीचर आहे मला फार आनंद होतो प्रत्येक आईवडिलांना होतो हा आनंद सांगताना आपण त्याच्यासाठी पुष्कळ झटतो रोज आपण त्याच्यासाठी कष्ट करतो पण आपण त्याचप्रमाणे आपल्या लेकरांच्या आध्यात्मिक वाढीसाठी कष्ट केले पाहिजे आपण म्हणतो की हां आम्ही संडे स्कूलला आमच्या लेकरांना आम्ही पाठवतो संडे स्कूलला पाठवता इट इज व्हेरी गुड यूथला मुलं जातात व्हेरी गुड पण आध्यात्मिक वाढ ख्रिस्ताला त्यांचा तारणारा म्हणून स्वीकारणं ही फार इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा एकदा ते लेकरं जेव्हा येशू ख्रिस्त त्यांचा तारणारा आहे हे जेव्हा स्वीकारतात आणि त्याचप्रमाणे चालायला लागतात ते आपल्याला सुद्धा दिसायला लागतं त्यांच्या जीवनामध्ये ते चेंजेस दिसायला लागतात आणि आपल्याला हे त्यांचं जे सॅल्वेशन आहे त्यांचं तारण आहे त्याच्यासाठी रोज प्रार्थना केली पाहिजे रोज फर्स्ट पॉईंट प्रे फॉर द सॅल्वेशन ऑफ युअर चिल्ड्रन आपल्या लेकरांचं तारण टिकून राहण्यासाठी रोज प्रार्थना करा आम्ही रोज प्रार्थना करतो हे जग फार वाईट आहे आणि मुलं एकदा मोठे झाले आजकाल तर लहान मुलं पण बॅक आन्सरिंग करतात आणि पुष्कळशा गोष्टी आपल्याला देखील शिकवतात ते म्हणतात तुम्हाला काही कळत नाही एज गॅप एज डिफरन्स जे आहे ते तुम्हाला हे मॉडर्न जग माहिती नाही तुम्हाला नाही समजत आणि
त्यांचे फ्रेंड सर्कल जे आहे ते खूप मोठा रोल प्ले करत असतं त्यांच्या लाईफमध्ये. जिथे कुठे ते कामाला जातात ते एन्व्हायरमेंट खूप ठिकाणी त्यांच्या मनावरती दबाव आणत असतं. म्हणून ॲज पेरेंट्स पालकांनी दररोज आपल्या मुलांचं तारण टिकून राहावं ह्यासाठी रोज प्रार्थना केली पाहिजे की प्रभू त्यांना तुझ्याच दया आणि भयामध्ये वाढू दे. त्यांनी फक्त तुलाच देव म्हणून स्वीकारावं, कोणताही इतर देवाला त्यांनी स्वीकारू नये, कॉम्प्रोमाइजेस करू नये. ह्यासाठी आपण पालकच प्रार्थना करू शकतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रोटेक्शन, आपल्या मुलांचं प्रोटेक्शन. दिवस फार वाईट आहे, नर्सरीतलं का मूल असो, तरुण का असो, बाहेर येत जाताना बाहेरची संगतीमध्ये आपण नाही किती आपण कुठे कुठे जाणार आणि काय काय करणार त्यांच्या मागे, बरोबर. फक्त आपली प्रार्थना, फक्त आपली प्रार्थना त्यांचं आर्मर बनू शकते. फक्त आपली प्रार्थना त्यांची काळजी घेऊ शकते, देवाचं कुंपण त्यांच्या आजूबाजू ठेवू शकते. कारण जिथे आपण नाही तिथं आपण केलेली प्रार्थना आणि पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर राहील, त्यांचं संरक्षण करेल आणि सांभाळ करेल. सो प्रेइंग फॉर द प्रोटेक्शन. प्रोटेक्शन फक्त मी असं म्हणत नाही की काहीतरी चूक होईल, टेम्पटेशनपासून अभिलाषांपासून प्रोटेक्शन झालं पाहिजे. रोज नवीन नवीन टेम्पटेशन असतात, रोज नवीन नवीन त्यांच्यासमोर काय असतात जिथे ते कॉम्प्रोमाइज करू शकतात. बी स्पेसिफिक, म्हणजे डिटेलमध्ये आईवडिलांनी प्रार्थना करणं जरुरी आहे. डिटेलमध्ये आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आपल्या मुलाचा मुलीचा स्वभाव कसा आहे. बाहेरच्या जगाला बिलकुल माहीत पडणार नाही किंवा सांगता येणार नाही, पण फक्त आईवडिलांना माहीत असतो की आपला मुलगा आपली मुलगी यांचा स्वभाव काय आहे, कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपण स्वभाव सांगून सुधरू नाही शकत, पण प्रार्थना, विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. जेव्हा आपण प्रार्थना करतो, प्रार्थनेमध्ये जेव्हा आपण मागतो तेव्हा प्रभू त्यांचं मन पालट करतो, त्या अभिलाषेपासून, त्या टेम्पटेशन्सपासून, जगाच्या चमकधमकपासून परमेश्वर त्यांचं संरक्षण करतो. म्हणजे चुकीचे निर्णय घेण्यापासून परमेश्वर त्यांचं संरक्षण करतो, चुकीचे फ्रेंड्स निवडले, संगत चुकीची लागली, आपण कितीही सांगितलं, काहीही सांगितलं, काहीच होऊ शकत नाही. किती काउन्सिलिंग करा, किती बोला, एक कानाने ऐकलं दुसऱ्याने सोडलं, तुम्ही काहीही सांगा ते सुटतच नाही, मग ते जाणार कसं. किती चर्चच्या लोकांनी सांगू दे, काका मावशी सांगू दे, काही अरे ते चांगले नाही, असं नको करू, तसं नाही, नाही ते सुटत नाही. फक्त परमेश्वर, यू क्राय अन टू द लॉर्ड अँड आस्क, प्रभू तूच कर, तूच करू शकतो. आणि जेव्हा आपण रडून आईवडील जेव्हा ही प्रार्थना करतो तेव्हा नक्कीच परमेश्वर तिथे मध्यस्थी करून ती संगत तोडतो. पुष्कळसे गोष्टी असतात, ड्रग्स, वाईट सवयी, बॅड हॅबिट्स जे असतात ते फक्त आपल्याला माहीत असतात, सिगरेट, दारू, टाईमपास करणे देखील आजकाल वाईट सवय झाली. मी वाईफळ बिझी राहणे मी काउन्सिलिंग करते, पेरेंट्स मला सांगतात काही काम होत नाही, फक्त बिझी असतात, मोबाईल घेऊन काय बिझी असतात. दॅट इज अ वाईट सवय ती, आजकाल मोबाईलवर कंटिन्युअस मोबाईलवर असणे वाईट सवय ती. आणि आपण कितीही सांगितलं अरे ते मोबाईल तरी डोळ्याला जरासा आराम द्या, थोडासा बाजूला ठेवा त्या मोबाईलसाठी, काहीच होऊ शकत नाही, काहीच नाही होऊ शकत. ऐकून ना ऐकल्यासारखंच करतात बिलकुल.
आणि आम्ही कितीही काउन्सिलिंग केलं तरी काहीच नाही. फक्त उत्तर एकच आहे, प्रार्थना. मी प्रार्थना करेल एक वेळा, पण जर तेच आई वडील जर प्रार्थना करतील तर ही मोबाईलची जी सवय आहे ती देखील तुटून जाईल. वायफळ बिझी असणं देखील सुटणार. तिसरं जे आहे ते आहे फेथफुलनेस. देवाला, देवाकडे फेथफुल राहणं. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये खूप काही महान कार्य केलेले आहे. आपण देवाला विश्वासू राहिलं पाहिजे. आपण राहतो देवाला विश्वासू, पण आपण हीच प्रार्थना केली पाहिजे जसं परमेश्वरा आम्ही विश्वासू आहे तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या मंडळीबद्दल, तुझ्या चर्चबद्दल, तुझ्या सहभागितेबद्दल. तशा आमच्या लेकरांनीसुद्धा विश्वासूपणा त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे. तुझ्याबद्दल ती जाणीव असली पाहिजे. आपण जेव्हा हे प्रार्थना करणार आपल्या लेकरांमध्ये नक्कीच तो विश्वासूपणा येणार आणि ते पुढे जाणार. चौथी गोष्ट आहे कॅरेक्टर. मी कॅरेक्टर म्हणजे ख्रिस्तासारखं असणं. आपण अशी प्रार्थना केली पाहिजे की आपल्या लेकरांनी ख्रिस्तासारखं, क्राइस्ट लाईक कॅरेक्टर, परमेश्वरासारखं, परमेश्वराला रोल मॉडेल, येशू ख्रिस्ताला रोल मॉडेल ठेवायचं. कोणतं हिरो हिरोईन नाही, आई वडील नाही, कोणी मोठे. अजून पुष्कळसे म्हणतात ना, आमचे हे रोल मॉडेल आहे, आमचं ते आहे, आणि आम्हाला त्यांच्याप्रमाणे सक्सेसफुल व्हायचं किंवा आम्हाला त्यांच्याप्रमाणे करायचं. जेव्हा आपण लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवतो की आपलं रोल मॉडेल कोण असलं पाहिजे, येशू ख्रिस्त, त्याच्यासारखी प्रीती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि थ्रू आवर वर्क, टॉक, बिहेवियर जगाला आपल्या थ्रू क्राइस्ट, येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. क्राइस्ट लाईक कॅरेक्टर बिल्ड झालं पाहिजे आपल्या मुलांचं. आणि हे फक्त चर्चला जाऊन आणि बायबल स्टडी अटेंड करून किंवा त्यांच्या स्वतःच्या पर्सनल याच्यातून नाही, पण आपल्याला रोज याच्यासाठी प्रार्थना करावं लागेल. कारण आपण एक दिवस प्रार्थना करून विसरून न जाता आपण कंटिन्युअस निरंतर प्रार्थनामध्ये, प्रे विदाउट सीजिंग, निरंतर प्रार्थना आपल्याला ह्याच्यासाठी करावं लागणार. कारण परमेश्वराला जेव्हा आपण मागतो परमेश्वराकडे, तेव्हा बाहेर बसलेला सैतान देखील ऐकत असतो. आणि मग त्याच प्रकारचे ते ज्या गोष्टीचं आपण प्रार्थना करायला लागतो तसेच तो टेम्पटेशन्स म्हणा किंवा तसेच त्या गोष्टी त्या मुलांच्या समोर आणतो की ह्या जर गोष्टी मी त्यांच्या समोर आणल्या तर बघू हे कसे टिकतात त्या विश्वासामध्ये. पण जेव्हा आपण प्रार्थना करतो तर प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा, त्याचा पवित्र आत्मा आपल्या मुलांचे ठाई जो आपण रोज त्याच्यासाठी असण्याचं, त्याचं मार्गदर्शन करण्याचं आपण जे त्यांना सांगतो, तेव्हा ते आपले जे मुलं आहेत ते वाईज डिसिजन घेतील. तर आपल्याला क्राइस्ट लाईक कॅरेक्टर आपल्या मुलांचे बिल्डअप करायचे. फॉरगिवनेस, क्षमा. आजकाल क्षमा खूपच कमी करतात. आपण घरामध्ये प्रेम प्रीती ह्याच्यासाठी की परमेश्वर आमच्या घरामध्ये प्रेम प्रीती राहू दे, आनंद राहू दे, सगळंच आपण मागतो. फॉरगिवनेस, क्षमा करणं, व्हेरी डिफिकल्ट, खूपच. म्हणजे एखाद्या व्यक्तीला क्षमा करणं, मग ती बहीण असो, भाऊ असो, आई असो, वडील असो, खूप त्याला डेअरिंग पाहिजे टू फॉरगिव्ह. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आपण प्रार्थना केली पाहिजे की आपल्या लेकरांच्यामध्ये ते हृदय पाहिजे की दुसऱ्यांना क्षमा करण्याचं. जेव्हा आपण
आपल्या मुलांना जरी शिकवलं की तू क्षमा कर आणि विसरून जा, आणि आपणच जर ती गोष्ट बांधून ठेवली, काहीही झालं तरी, बोलता बोलता आपण बोलतो काहीही झालं तरी मी या व्यक्तीला मरेपर्यंत क्षमा करणार नाही, आणि तिथेच मग सैतान आपल्या लेकरांच्या मनामध्ये घर करायला लागतो, बोलायला लागतो की आई वडील तर क्षमाच नाही करणार, मग आपण क्षमा करून काय करायचं आहे? जे आपण लहानपणापासून लेकरांना क्षमा करायला शिकवतो ते आपण स्वतः जेव्हा लेकरांच्या समोर ते क्षमेचं हृदय ठेवतो, ते एक्सेप्टन्स ठेवतो फॉरगिव्ह करण्याचं आणि फॉरगेट करण्याचं, तेव्हा आणि आपण ते दाखवतो आपल्या स्वतःच्या जीवनामधून, तेव्हा आपले लेकरं पाहतात आणि त्याचप्रमाणे ते अनुकरण करायला लागतात, आणि जेव्हा ते अनुकरण करतात तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला रोज प्रार्थना करण्याची फार गरज आहे की प्रभू आमच्या लेकरांमध्ये तो क्षमेचा आत्मा दे आणि तो तसाच राहू दे, जसा दया कृपा जी जशी तू दिलेली आहेस तसा हा देखील तू सदैव त्यांच्याबरोबर असू दे। आपण प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वराने त्याच्या ज्ञानाने त्यांना भरलं पाहिजे। दर संडेला येतात, बायबल स्टडी करतात, देवाचं वचन ऐकतात, आजकाल पुष्कळशा गोष्टी ऑनलाईनसुद्धा मिळतात, पण असं प्रार्थना करा की त्यांनी करेक्ट देवाचंच वचन ऐकलं पाहिजे, तेच वचन ऐकलं पाहिजे जे देवापासून आहे। पुष्कळशा डॉक्ट्रिन्स, पुष्कळशा शिकवणी देवाच्या नावामध्येच येतात, इकडून तिकडून आलटून पालटून ते देवाचं वचन सांगतात, मग आपले लेकरं ऐकतात त्याच्यावर क्वेश्चन करायला लागतात आणि कधी कधी मग आपल्याकडेच देखील उत्तर राहत नाही। तेव्हा आपण ह्यावेळेस ती प्रार्थना करायला पाहिजे की परमेश्वरा फक्त तुझं आणि तुझंच वचन त्यांच्या समोर सदैव असू दे, कोणतंही मिक्सचर वचन जे तुझ्या फेथपासून त्यांना बाजूला नेईल असं कोणतंही वचन त्यांच्या पुढे आणू देऊ नको। आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्रार्थना करा की आपले लेकरं जे आहेत ते प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले असो वाईट असो परमेश्वराला धन्यवाद द्यायला विसरणार नाहीत। टीच अवर चिल्ड्रेन टू गिव्ह थँक्स अन टू द लॉर्ड। जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराला धन्यवाद देतो, कृतज्ञ राहतो जे त्यांनी आपल्या लाईफमध्ये केलेलं आहे, त्याची जाणीव जेव्हा आपल्या लेकरांना होते तर ती जाणीव कंटिन्युअस त्यांच्यामध्ये राहण्यासाठी पालकांनी झटलं पाहिजे की ते आनंदाने परमेश्वराला ज्याही परिस्थितीत आहेत, जीही परिस्थिती त्यांच्या लाईफमध्ये होत आहेत त्याच्यासाठी ते धन्यवाद देतील आणि प्रार्थनेमध्ये राहतील। परमेश्वराच्या नावाला स्तुती महिमा असो। ख्रिस्ती कुटुंब आणि ख्रिस्ती पालकांच्या जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत आणि सैतान जे आहे इज ट्राइंग इज बेस्ट। आपण इथे बसलेले जे प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब आणि जे घरी ऑनलाईन बघणारे जे ख्रिस्ती कुटुंब आहेत, मला तुम्हाला सांगताना फार आनंद होतो की तुमच्या प्रत्येक कुटुंबाचा काहीतरी प्लॅन आहे परमेश्वराच्या राज्यासाठी। यू हॅव गॉड हॅज गॉट ग्रेट प्लॅन्स फॉर यू ऑल। ह्या नंदुरबार शहरामध्ये जिथे कुठे तुमचे लेकरं आहेत, जिथे कुठे तुम्ही असणार त्या ठिकाणी ख्रिस्ती कुटुंबासाठी देवाचा एक योजना आहे आणि महान योजना आहे आणि ह्या योजनेचं सफलता कधी येणार? ॲज अ पेरेंट, ॲज अ फॅमिली, जेव्हा आपण एकत्र येणार, परमेश्वरांनी नियोजित केलेली जी त्याची योजना आहे त्याच्यामध्ये आपण देखील आपला हातभार लावणार, सपोर्ट करणार आणि तो कसा सपोर्ट करणार? देवाच्या वचनामध्ये राहून,
त्याच्या फेलोशिपमध्ये राहून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करून आणि निरंतराची प्रार्थना ही मुलांसाठी करून निरंतर प्रार्थना करणे डेली विदाउट सीजिंग. मेक इट अ पॉइंट, कितीही 5 मिनटं असो, 5 मिनटापासून सुरुवात होते, फक्त 5 मिनटापासून पती पत्नीने एकत्र येऊन 5 मिनटं फक्त आपल्या मुलांसाठी प्रार्थना करो. आणि जेव्हा आपण ते 5 मिनटामध्ये प्रार्थना केलेले आपल्याला त्याचे फळं प्रार्थनेची उत्तर आपल्याला दिसायला लागतात. आम्हाला तो जो आमचा वेळ आहे ना, आमचा दोघांचा जो प्रार्थना करण्याचा, आम्ही कधीच मिसअप करत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये वंडर्स होतात, खूप काही चांगल्या गोष्टी होतात. प्रे फॉर द फ्युचर ऑफ युअर चिल्ड्रन, स्टडीज, ते फक्त आई वडीलच प्रार्थना करू शकतात त्यांचे फ्युचर फॅमिलीसाठी, स्पाउसेससाठी, योग्य तो जोडीदार निवडायसाठी, योग्य ठिकाणी काम लागण्यासाठी, योग्य असं शिक्षण मिळण्यासाठी, योग्य असं कॉलेजमध्ये जाण्यासाठी, योग्य संगतीसाठी, जे आहे ते फक्त आई वडीलच प्रार्थना करू शकतात. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि परमेश्वरासाठी मागतो तेव्हा ते त्याच्यासाठी काहीही नाही. त्यांनी सांगितलं कॉल ऑन टू मी अँड आय शो यू ग्रेट अँड माइटी थिंग्स. माझ्याकडे मागा आणि मी तुम्हाला अशा गोष्टी दाखवणार जे तुम्ही विश्वासही केला नसेल. आस्क अँड सी, म्हणतो मागून तर पहा, मागून तर पहा तुम्ही मला. कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे परमेश्वरासाठी. हे माझ्या जीवनामध्ये, माझ्या फॅमिलीच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की ते तुमच्या फॅमिलीमध्ये पण तुम्ही अनुभवावं. आणि परमेश्वराची देखील हीच इच्छा आहे की ह्या पल्युटेड वातावरणामध्ये, ह्या जगाच्या जो दिवसेंदिवस काही नवीन ऐकायला मिळतं आणि नवीन काहीतरी येतं अशा युगामध्ये ख्रिस्ती कुटुंब टिकून राहण्यासाठी फक्त आपणच झटू शकतो. ॲज पेरेंट्स अँड ॲज अ फॅमिली फक्त आपणच आपल्या कुटुंबाला वाचू शकतो. पुष्कळशा ठिकाणी ख्रिस्ती कुटुंब असे नाहीसे झालेले आहे. फॉरेनच्या नॉर्वे, स्वीडन या ठिकाणी तर एक जनरेशन वाईप आउट झाली आहे, कारण कोण त्यांना लग्नच करायला नको, लग्न करायला नको, मग मुलंही नको, सगळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जातात. परमेश्वराने नियोजित केलं होतं नाही का फॅमिली, पण आता मॉडर्न विचार त्यामुळे बाकीचे तर आहे आणि ते बाकीचं बघून ख्रिस्ती लोकसुद्धा जी देवाने ठेवलेली आहे, जे त्यांच्या लाईफमध्ये प्लॅन्स आहे, त्याला कुठंतरी ब्लॉक करून टाकतात, लग्नच करत नाही. जो प्लॅन परमेश्वराने त्या प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या लाईफमध्ये ठेवलेला आहे, तिथं काहीतरी ब्लॉक हर्डल टाकल्या, सैतान टाकायचा प्रयत्न करतो. म्हणजे जो पुढं जाऊन ती व्यक्ती, ते कुटुंब, ते घराणं जे परमेश्वरासाठी करू शकणार, तिथे सैतानमध्ये येऊन ते थांबून टाकतो. आणि जर त्यांनी देवापासून दूर गेले तर खूप वेळ लागेल ना देवाची योजना पूर्ण होण्यासाठी. आणि आपण ती वेळ वायाने घालू शकत. ॲज पेरेंट्स ह्या जगामध्ये वी हॅव टू बी लाईट हाऊस, वी हॅव टू शाईन बिफोर मॅन, वी हॅव टू शाईन बिफोर द अर्थ. आपला प्रकाश पाहूनच लोक परमेश्वराला धन्यवाद देतील, त्याचा गौरव करतील. कारण फक्त आपलं आजकाल सगळेजणं ऑनलाईन असल्यामुळे पुष्कळ आणि पुष्कळशा गोष्टी, माहिती बायबलबद्दल इकडून तिकडून मिळतात विधर्मी लोकांना, आजूबाजूच्या लोकांना, पण फक्त आपलं आचरणच त्यांना दाखवू शकतं की खरंच हे देवाचे लेकर आहेत, खरंच हे ख्रिस्ती आहे. आणि ख्रिस्ती कुटुंब कसं असलं पाहिजे, प्लस ख्रिस्ती कुटुंबामध्ये पालकांची काय नीड ऑफ एन आर, नीड ऑफ एन आर म्हणजे ह्या काळाची गरज, आजच्या काळाची गरज आहे की आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी निरंतर प्रार्थना करा. फ
फक्त तुम्हाला तुमच्या मुला मुलींच्या गरजा माहिती आहे आणि त्या गरजा प्रत्येक गरजासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो गॉड वर्क्स वंडर्स अँड मिरेकल्स टेक प्लेस. प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देते हे सुंदरसं वचन जे त्यांनी मला आणि तुम्हाला दिलेलं आहे. थँक्यू. अच्छा, पवित्र वचनासाठी प्रभूला धन्यवाद असो. इतकं सुंदर पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. प्रियांनो, आम्ही प्रोटेक्शन, प्रेयर, फेथ, फॉरगिवनेस या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या आमच्या कुटुंबात असल्या पाहिजे. यावरती अतिशय स्पष्ट असं देवाचं वचन आपल्या वक्त्यांकडून आलेलं आहे. ऐकलेल्या वचनानुसार आपण आपलं जीवन जगूया, आपल्या जीवनाची बांधणी करूया आणि देवबाप आपली कुटुंब याद्वारे आशीर्वादित करेन. आपल्या कार्यक्रम पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. दानार्पणासाठी क्वायर यावेळेला गीत गायन करेन. हॅलो, विजय संगीत गीत नंबर 203 ह्यावेळेस आपण काढू आणि यावेळेस आपण वर्गणी सुद्धा घेणार आहोत. विनवितो आम्ही आजी प्रभुराया, विनवितो आम्ही आजी प्रभुराया, आशीर्वाद देया गृहारागी, आशीर्वाद देया गृहारागी, कुटुंबावरिया करी कृपादृष्टी, सद्गुणांची रुष्टी सर्वावरी, कुटुंबावरिया करी कृपादृष्टी, सद्गुणांची रुष्टी सर्वावरी, विनवितो आम्ही आजी प्रभुराया, विनवितो आम्ही आजी प्रभुराया, आशीर्वाद देया गृहालागी, आशीर्वाद देया गृहालागी, जेते जेते साती आम्हा तुनी कोणी, तुते तुझी वाणी कानी पडो, जेते जेते साती आम्ही तुनी कोणी, तुझी वाणी कानी पडो, विनवितो आम्ही आजी प्रभुराया, विनवितो आम्ही आजी प्रभुराया, आशीर्वाद देया गृहालागी, आशीर्वाद देया गृहालागी, पापापासुनिया राखी तू अलिप्त, पापापासुनिया राखी तू अलिप्त, करुणिया तप्त
पदाविषे विनवितो आमि आजि प्रभुराया विनवितो आमि आजि प्रभुराया आशीर्वाद देया गृहालागी आशीर्वाद देया गृहालागी। उद्यासाठी सूचना आहे आपल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, जो पहिला विभाग आहे आशीर्वाद कॉलनी बॉयज हॉस्टेल, मुलींचे वसतिगृह बापना चाळ सरगम कॉलनी पटेलवाडी सरस्वती नगर शहर परिसर रेल्वे कॉलनी, जयहिंद कॉलनी नागायनगर नळवारोड परिसर, कल्याणी पार्क वराज सिटी 1-2-3। उद्या बुधवार उद्या हा गट चर्चमध्ये येईन, आणि आपला जो गट आहे बेथेल कॉलनी रूपाशेट पार्क वागोदा शिवार मिशन गेट दुधाळे शिवार कोकणी हिल आणि शारोन कॅम्पस, उद्या आपल्या गटाने ऑनलाईन वचनाच्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे। आलेल्या दानार्पणावरती आशीर्वाद मागूया। दुधाळे शिवार कोकणी हिल आणि शारोन मंडळीचे सन्माननीय पालक आदरणीय पास्टर राजीव मार्गे यांना विनंती करतो की कृपया दानार्पणासाठी पुढे येऊन प्रार्थना करावी। बरं, प्रार्थना करो। गौरवी प्रभु, आज पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो। आज या रात्रीच्या समय पुन्हा एकदा तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस, तुझ्या समक्षतेमध्ये तू आम्हाला नेलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो। आज माननीय डॉक्टर नम्रता यांच्या जीवनासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो। सुंदर वचन पित्या परमेश्वरा त्यांनी आमच्यापर्यंत आणलेलं आहे, आणि त्या वचनाच्या द्वारे देखील गौरी देबाप्पा त्यांनी आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो। उद्याची मीटिंग देखील स्तुतिपात्र प्रभु तुझ्या पवित्र हातामध्ये घे, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आम्हाला राख। हे दान तुझ्या पवित्र हातामध्ये घे, हे आशीर्वादित कर, प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आई आमेन। धन्यवाद पाळकसाहेब। आपल्याला सूचना आहे, आपल्याला जो गृहसनाचा खाऊ आहे तो जागेवर देण्यात येईल, म्हणून जाण्याची कोणीही घाई करू नका। यावेळेला आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। प्रार्थना झाल्यानंतर कृपया फराळ वाटप आपण करावा। प्रभूची प्रार्थना आपण म्हणूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडितो तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडिव, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन। आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आपल्या सन्माननीय वक्त्या डॉक्टर नम्रता सगरगिळे व या ठिकाणी जमलेली सर्व प्रिय मंडळी, ऑनलाईन वचनाचा लाभ घेत असलेले सर्व कुटुंबीय, एस ए चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या, यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन। या रात्री ईश्वरा तू मजला सांभा, आयुष्य भर राखे तो करावा प्रतिपा, आमेन।
5 मिनटं आपण आपल्या जागेवर बसा. ज्यांना फराळ मिळालेला आहे आपण रांगेने जाऊ शकता.